नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एप्रिल महिन्यात होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत, किरण सामंत आणि शकील सावंत यांच्यातच तिरंगी लढत होण्याचे मिळाले संकेत. कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला सुरुवात. रत्नागिरी जिल्ह्यातील 73 परीक्षा केंद्रांवर 18,000 विद्यार्थी परीक्षेला जात आहेत सामोरे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील अंगणेवाडी इथं असलेल्या श्री भराडी मातेच्या जत्रोत्सवासाठी लाखो भाविक दाखल. सर्व पक्षीय नेते मंडळींनी घेतलं मातेचं दर्शन. आणि अंगणेवाडी येथील जत्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी लांजा येथील मुस्लिम वेलफेअर सोसायटीने सलग 7व्या वर्षी केली चहा नाश्ता बिस्किटाची सोय. भाविकांनी मानले आभार. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. सन 2014 आणि सन 2019 विद्यमान खासदार विनायक राऊत हे लाखोंचं मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर मजबूत उमेदवार देण्यासाठी महायुती सरकारनं जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांचं नाव जवळपास अंतिम झाल्यानं त्यांनी दोन्ही जिल्ह्यात प्रचाराचा धूमधडाका चालू केलेला आहे. परंतु महायुतीमध्ये अद्यापही कुणाच्याच नावावर शिक्कामोर्तब होत नसल्यानं नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपनं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला होता. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे उमेदवार म्हणून नाव आघाडीवर होतं. परंतु काही दिवसांपूर्वी रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी तूर्त तरी मी इच्छुक नसल्याचं सांगून पक्षानं जबाबदारी सोपवली तरच असं ते म्हणाले होते.
दादा उमेदवार असतील काय सिंधुदुर्ग जिल्ह्यात वगैरे मी कुठे नाहीये हा, पण हा सगळा निर्णय निवडणुकीच्या अगोदर बोलणं उचित नाही. पक्षाचे प्रमुख जे लोक आहेत, मागील काही महिन्यापासून उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे, परंतु ते कोणत्या पक्षातून उभे राहणार हे चित्र अद्याप स्पष्ट न झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. उशिरा मिळालेल्या वृत्तानुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान खासदार विनायक राऊत, महायुतीचे उमेदवार किरण उर्फ भैया सामंत आणि कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार उद्योजक शकील सावंत यांच्यात तिरंगी लढत होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे ते कोणत्या तारखेला निवडणूक होणार याकडे आणि प्रचाराकडे. कोकण विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर उत्साहाने सुरुवात झाली आहे. मार्च ते 26 मार्च पर्यंत सुरू राहणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी 426 शाळांमधून 18,323 विद्यार्थी 73 परीक्षा केंद्रांवर परीक्षेला सामोरं जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या ज्या ज्या परीक्षा केंद्रांवर 10वीची परीक्षा सुरू आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनानं 144 कलम लागू केला आहे. तर कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडाव्यात म्हणून खास भरारी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील अंगणेवाडी येथील प्रसिद्ध श्री भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहानं पार पडला. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील वार्षिक जत्रेनिमित्त श्री भराडी मातेच्या मंदिरात आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
आंगणेवाडीतील श्री भराडी मातेच्या जत्रेमध्ये सामील होण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आदी जिल्ह्यातून लाखो भाविक मालवण इथं दाखल झाले होते, तर सर्वपक्षीय नेते मंडळींनी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवाशांना लांजा येथील मुस्लिम वेलफेअर सोसायटीतर्फे यंदाही चहा नाश्ता देण्यात आल्यानं भाविकांनी मंडळाचे आभार मानले. आम्हाला आज भराडी देवीला जाताना आजचा दिवस खूप चांगला वाटतो आहे आणि आजची पहाट या पहाटेच्या दिवशी आम्हाला चहा पिण्याची हे झाले, पण त्या निमित्ताने तुमच्यासारख्या संघटनेने जर का रात्रंदिवस ही संघटना जर का चालू राहते तर त्याच्याबद्दल बोलायला आमच्याकडे आज शब्द नाही आहे एवढंच तुम्हाला सांगू शकतो. आणि तुम्ही खूप चांगला मोठा कार्यक्रम करताय आणि जात धर्म विसरून आणि सगळ्या गोष्टीला तुम्ही मान्यता देत आहे, त्या गोष्टीला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील आणि कुठेही काय असेल तर नक्कीच आमची साथ. लांजा येथील मुस्लिम वेलफेअर सोसायटी मागील 7 वर्षापासून श्री भराडी मातेच्या यात्रेसाठी मालवण येथे जाणाऱ्या भाविकांना सलग 2 दिवस मोफत चहा, नाश्ता, बिस्किटं आणि दुधाची सोय करत असते आणि यंदाही त्यांनी हा उपक्रम पार पाडला. लांजा मुस्लिम वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक, उपाध्यक्ष ताज महम्मद मुजावर, संस्थापक अकिल नाईक, राजू नाईक, इब्राहिम नाईक, दिलावर सारंग आदींनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याबाबत पालकमंत्री नामदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि उद्योजक किरण सामंत यांनी लांजा मुस्लिम वेलफेअर सोसायटीला शुभेच्छा दिल्या. मुस्लिम वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे दरवर्षी जो कार्यक्रम राबवला जातो त्याचा एक भाग आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही इथे थांबलो आहोत. दरवर्षीप्रमाणे चहा, नाश्ता, बिस्किट आणि येणाऱ्या भाविकांची सगळी सोय ह्या संस्थेतर्फे इथं होत असते. गेली 2 वर्ष आम्ही इथे होतो आणि आम्हाला आनंद एवढा झाला होता की आम्ही आल्यानंतर आम्हाला त्यांनी ओळखलं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. म्हणजे आज एवढे हजारो लोकं इथं येतात, जातात, गाड्या थांबतात, त्यांच्यामधनं आम्हाला ओळखणं हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला एवढे चांगले ओळखणारे आमचे मित्र आहेत. त्याच्यामुळे इथे दरवर्षी येणं हा आमचा हक्काचा भाग आहे, आम्ही दरवर्षी येत राहणार. त्याच्याही पेक्षा चांगली गोष्ट आहे की हे जी सेवा करतात ही अनंतकाळ टिकावी, ह्याच्या पुढे करावी, ह्यांची येणारी भावी पिढी यांनीही ती घ्यावी आणि एकता आणि एकत्र राहणं ह्याचा एक चांगला अनुभव आणि एक धडा ह्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की भराडी देवीला येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी ह्या संस्थेला भेट देऊन त्यांचा हा उपक्रम आणि त्याचा लाभ घ्यावा. एवढं बोलून मी थांबतो. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एप्रिल महिन्यात होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत, किरण सामंत आणि शकील सावंत यांच्यातच तिरंगी लढत होण्याचे मिळाले संकेत. कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला सुरुवात. रत्नागिरी जिल्ह्यातील 73 परीक्षा केंद्रांवर 18,000 विद्यार्थी परीक्षेला जात आहेत सामोरे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी इथं असलेल्या श्री भराडी मातेच्या जत्रोत्सवासाठी लाखो भाविक दाखल. सर्वपक्षीय नेते मंडळींनी घेतलं मातेचं दर्शन.
आणि अंगणेवाडी येथील जत्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी लांजा येथील मुस्लिम वेलफेअर सोसायटीने सलग 4व्या वर्षी केली चहा नाश्ता बिस्किटाची सोय, भाविकांनी मानले आभार. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.